नमस्कार मित्रांनो, कोकण दृष्टीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज जी आपण प्रॉपर्टी बघणार आहोत ती संपूर्ण प्रॉपर्टी ही रिव्हर टच प्रॉपर्टी आहे. लाईट आणि रोडचं कनेक्शन ऑलरेडी आपल्या जागेपर्यंत आलेलं आहे. संपूर्ण प्रॉपर्टी ही नदीला लागून आहे. नदीला लागूनच आपला सुंदर असा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेला 30 एकरचा प्लॉट आहे. नदीला लागूनच जमीन मालकाने इथे सुपाऱ्यांची बागायत केली आहे. 200 ते 250 सुपाऱ्या या जागेमध्ये नदीला लागून आहेत. डांबरी रोडपासून जो नदीपर्यंत रोड आलेला आहे तो स्वतः जमीन मालकाने तयार केलेला आहे. त्या रोडची नोंद जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जमीन मालकाने केलेली आहे. सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे मित्रांनो. वर्ग 1 ची जागा आहे. समजा या प्रॉपर्टीमध्ये जर का तुम्हाला 30 एकर जागा नको हवी असेल तर 5 एकरपासून पुढे, म्हणजे 5 एकर, 10 एकर, 15 एकर अशी प्रॉपर्टी तुम्ही या जागेमध्ये विकत घेऊ शकता. शहरीकरणाला जर का तुम्ही खूपच कंटाळलेले असाल तर हा प्लॉट तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. खूप शांत ठिकाण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. या प्लॉटमध्ये तुम्ही छोटंसं फार्म हाऊस बांधू शकता आणि तिथे शांत अशा निसर्गाच्या ठिकाणी तुम्ही आपलं वास्तव्य करू शकता. ॲग्रो टुरिझमसाठी, फार्म हाऊसेससाठी किंवा अजून फार्म स्टेसाठी अतिशय उपयुक्त आणि चांगली जागा आहे. लाल मातीची जागा आहे, संपूर्ण नदीला लागून जागा आहे. रोडचा खूप मोठा फ्रंटेज देखील आपल्या प्लॉटला आहे. प्लॉटपासून वाडी वस्ती 200 ते 250 मीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो. नदीला लागून जो तुम्हाला सुपारीचा भाग दिसतोय, सुपारीची जागा दिसते, तेवढा प्लॉट हा टेबल प्लॉट आहे. आणि वरच्या साईडची जागा ही थोडासा डोंगर उतार आहे, ती वरच्या डांबरी रोडपर्यंत गेलेली आहे. प्लॉटबद्दल अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला माझा मोबाईल नंबर दिला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि कॉलही करू शकता. तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल मित्रांनो. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. किंचितसं निगोशिएबल देखील आहे. प्लॉटबद्दल बाकी सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळून जाईल. मित्रांनो, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून आपले कोकण दृष्टीचे आपण जे काही नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तुर्तास तुमची रजा घेतोय मित्रांनो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.